श्री स्वामी समर्थ। फ्रेंड्स, आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे, तर प्लीज शेवटपर्यंत बघा। हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। नीता विनायक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा। सो आज माझ्या घरी माझी पूर्ण फॅमिली आली आहे, माझे सिस्टर आणि गट्टू। तुम्ही तर बघितलंच असेल ब्लॉग मध्ये त्यांना। आणि आज आम्ही सगळे इथे फ्लेमिंगो पॉइंटला आलो आहोत फ्लेमिंगो बघण्यासाठी। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे फ्लेमिंगो किती छान दिसतात बघा। जाऊ या स्पॉटला मी अगोदर आली आहे आणि याचा व्हिडिओ पण मी पोस्ट केला आहे माझ्या चॅनलवरती। फ्लेमिंगो बघण्यासाठी थोडं लवकर आलं तर याचं ना कलर चेंज होताना दिसेल तुम्हाला, पिंक असतो, ऑरेंज असतो, खूप छान वाटतं ते बघायला। सो फायनली आता मी फ्लेमिंगो बघितले आहेत, पण थोडं काळोख झालं आहे त्यामुळे आम्हाला आम्ही लांबूनच बघितले फ्लेमिंगो। हे भरपूर ब्युटिफुल आहे, तुम्ही इकडे यायलाच पाहिजे। हां सिरियसली, म्हणजे मोस्ट प्लेसेसमध्ये हे नाही बघितलं ना, कारण खूप छान वाटतं ते बघायला। मागे पूर्ण लाईनी मध्ये ते फ्लेमिंगो। इफ यू कम टू नवी मुंबई दिस इज अ मस्ट। येस। सो फायनली आता आम्ही सेकंड प्लेसला जात आहोत, रामबाग गार्डनला, जे आहे उल्वेमध्ये। आणि मी आणि विनायक स्कूटीवरती आहोत आणि पूर्ण फॅमिली गाडीमध्ये बसली आहे आणि खूप छान आहे ते प्लेस। आता आम्ही इथे पोचलो आहोत रामबाग गार्डनमध्ये। गेट बघा किती मोठा आहे या गार्डनचा। गार्डन बाहेरूनच खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होते आणि 14 एकरच्या जमिनीमध्ये बसलेलं हे गार्डन आहे। खूप ऐकलेलं या गार्डनबद्दल, आता मी बघायलासुद्धा आली आहे पूर्ण फॅमिलीला घेऊन। मुलांना बाहेरूनच गार्डन खूप आवडले, ते खूप खुश झाले गार्डन बघून। लाइटिंगमुळे तर अजून अट्रॅक्टिव्ह दिसतं ते गार्डन। सो फायनली आम्ही इथे रामबाग गार्डनमध्ये आलो आहोत आणि किती छान आहे बघा प्लेस। सो इथे एक मंदिर पण आहे आणि आम्ही तिथे पहिले जाणार आहोत मंदिरामध्ये। लेट्स गो। आणि हे बघा फ्रेंड्स, हे म्हसेश्वर मंदिर आहे उत्तरपाडा। मंदिरामधून बाहेर आल्यावरती बघा मंदिराच्या बाहेरील परिसर किती मोठा आहे आणि किती छान सजवलं आहे त्यांनी आणि स्वच्छता खूप ठेवली आहे मंदिराच्या आजूबाजूला। खूप मोठी जागा आहे। सो आता आम्ही एंट्री करत आहोत आणि आमची सगळी फॅमिली पुढे गेली आहे आणि किती छान आहे बघा, तुम्हाला दाखवते मी। या गार्डनचा गेट बघा किती मोठा आहे आणि गेट पण खूप सुंदर बनवला आहे त्यांनी। आणि लोकांची गर्दी होती भरपूर, कारण संडे होता आणि खूप छान वाटलं एंट्री केल्या केल्या, कारण खूप लाइटिंग आहे आणि कलरफुल लाइटिंग आहे त्यामुळे अट्रॅक्टिव्ह खूप वाटतो हा प्लेस। आम्ही पण आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आलो आहोत आणि खूप किड्स आहेत आमच्याकडे आणि त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आम्ही इकडे आलो आहोत। इकडे बघा दोन्ही साईडला बघा किती छान छान फुलांची झाडं लावली आहेत। साईडला आहे ना पिंक कलरचे जास्त होते।
इथे बघा सेल्फी पॉइंट पण बघायला भेटेल तुम्हाला. खूप छान गार्डन आहे फ्रेंड्स, नक्कीच विजिट करा इकडे. पण सेल्फी पॉइंटला जिकडे म्हणजे मेन पॉइंट आहे ना जिकडे सेल्फीसाठी आहे लहान मुलांसाठी, तिकडे भरपूर भीड आहे. मास्क खूप रश आहे का? अच्छा हां, आज संडे आहे ना म्हणून खूप रश आहे. पण मला हे आवडलं बघ, म्हणजे लाईटिंग घेत आहे तशी झाडावर आणि नाईट स्टँड होती पण रिअल झाड आहे. फोटो काढायचा वॉटर शो आहे, स्मॉल वॉटर शो. आणि बघा किती छान कलर चेंज होत आहे. इकडे झोपाळे आहेत, त्या झोपाळ्यावर बसण्यासाठी पण किती गर्दी आहे बघा. फ्रेंड्स तुम्ही जर नवी मुंबईमध्ये राहत असाल तर ह्या प्लेसला नक्कीच व्हिजिट करा. खूप छान गार्डन आहे आणि खूप मोठं गार्डन आहे. या गार्डनमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स बघायला भेटतील आणि खूप ग्रीनरी आहे या गार्डनमध्ये. आणि मेन अट्रॅक्शन पाण्याचे कारंजे आहे, त्याचे वॉटर कलर चेंज होतात ते बघायला खूप छान वाटतं. आणि प्रत्येक झाडाच्या इथे त्यांनी कलरफुल लाईट्स लावले आहेत आणि सेल्फी पॉइंट आहे आणि हार्ट्स बनवले आहेत त्यांनी. हार्टचा पूर्ण सर्कलच आहे, खूप छान आहे. तो वॉकिंग करू शकता त्याच्यामधून आणि फोटोज तुम्ही काढू शकता. लाइटिंग केली आहे त्यामुळे तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसतात ते हार्ट्स. प्री वेडिंग फोटोशूटसाठी पण खूप छान प्लेस आहे आणि ज्यांना ज्यांना प्री वेडिंग फोटोशूट करायची आहे फ्रीमध्ये तर त्यांनी नक्कीच इथे व्हिजिट करा फ्रेंड्स. आणि ह्या गार्डनची एंट्री फीस काहीच नाही आहे, तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही ह्या गार्डनमध्ये व्हिजिट करू शकता फ्रेंड्स. फक्त टायमिंग आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि गुगल मॅपवरून पण तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता फ्रेंड्स. सो हा एक रस्ता पण आहे गार्डनमधून मंदिराकडे येतो हा रस्ता बघा. हे गार्डन लहान मुलांसाठी खूप मजेशीर प्लेस आहे आणि खूप एन्जॉय करतात मुलं, कारण खेळण्यासाठी खूप काही आहे इकडे. या गार्डनमध्ये लहानांसाठी नाही तर मोठ्यांसाठी पण खूप त्यांनी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पार्किंगसाठी पण खूप छान सुरक्षा आहे आणि वॉशरूम पण आहे तिथे. सो फ्रेंड गार्डन फिरून झाल्यानंतर तुम्हाला खाऊ गल्ली पण आहे समोर आणि स्नॅक्स खूप आहे तिथे खायला. तुम्ही इथे येऊन खाऊ पण शकता, भरपूर काय काय आयटम्स आहेत अवेलेबल. सो मी तुम्हाला दाखवते खाऊ गल्ली, गार्डनच्या अपोजिट साईडलाच आहे. फालुदा आहे, पाणीपुरी स्टॉल आहे आणि मोमोजचे पण स्टॉल आहे इकडे. पावभाजी आहे, मोमोजचा स्टॉल आहे बघा. रामबाग स्पेशल शोरमा पण आहे अवेलेबल. चायनीज पण भेटतं इकडे. सो फायनली फ्रेंड्स आम्ही निघालो आहोत इथून आणि फॅमिली गेली आहे पुढे.
आणि मी आणि विनायक स्कूटीवरून जात आहोत. आणि खूप छान गार्डन आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आणि त्यांनी सगळी सोय केली आहे इकडे, खाण्यासाठी पण खूप मोठी खाऊ गल्ली आहे आणि गार्डन तर खूप मोठं आहे. जवळजवळ 1.5 तास कम्प्लीट आम्हाला लागलं गार्डन फिरण्यासाठी. थोडा मी लेट आलो इकडे, काळोख खूप झालेला, पण तुम्ही आलात तर 4 वाजता गार्डनचा टायमिंग आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस आणि टायमिंग देईनच. आणि 4च्या नंतरच या, खूप फिरायला भेटेल तुम्हाला आणि लाइटिंग पण खूप असते इकडे. सो व्हिडिओला मी एंड करत आहे. आता भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.